आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेबरोबर जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची भूमिका सकारात्मक आहे. शिवसेनेकडून विनंती आल्यानंतर सुभाष देसाईंच्या बरोबर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची 2 वेळा बैठक झाली. निलेश विश्वकर्मा युवा आघाडीचे अध्यक्ष, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अबुल हसन आणि महेंद्र रोकडे या तिघांनी सुभाष देसाईंबरोबर 2 बैठका केल्या आणि या बैठकीतली चर्चा सकारात्मक राहिली. त्याच्यानंतर सुभाष देसाई स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना येऊन भेटले. त्या देखील 2 बैठका झाल्या आणि त्या दोन्ही बैठका सकारात्मक राहिल्या. जेव्हा मध्यंतरी एक कार्यक्रम झाला त्या पब्लिक प्रोग्राममध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचं देखील आपापसामध्ये आपण एकत्र गेलं पाहिजे असं एकमत झालं आणि वंचित बहुजन आघाडी या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. फक्त आता एक विषय क्लिअर होण्याचं राहिलेलं आहे की ज्या बाबतीमध्ये आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करायला सांगितलेलं आहे की शिवसेना महाविकास आघाडीचा हिस्सा आहे आणि ते 3 पक्ष एकत्र आहेत, तर वंचित बहुजन आघाडी या 3 पक्षांबरोबर चौथा पक्ष म्हणून येणार की वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हे एकत्र लढणार, या बाबतीमधली स्पष्टता आल्यानंतर पुढील वाटाघाटी सुरू होतील.